नांदगाव शहरात श्रीराम अक्षदा कलश यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरातील मोठे श्रीराम मंदिर तसेच शाकंभरी तीरावर वसलेल्या श्री नांदेश्वर महाराज मंदिरात भेट घेऊन कलश यात्रेत सुरुवात झाली. नांदगाव शहरातील प्रमुख मार्ग शनी मंदिर, हुतात्मा चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, गांधी चौक, महात्मा फुले चौक, दत्त मंदिर चौक, दहेगाव नाका, तेली गल्ली, देवी मंदिर, शिवस्मृती चौक, गणपती मंदिर वेशीतून बालाजी चौक मार्गे शनी मंदिर येथील श्रीराम मंदिरात आरतीने मिरवणुकीची सांगता झाली. मिरवणुकीमध्ये महिलांची संख्या प्रेक्षणीय होती. मिरवणुकीचे नांदगाव शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. चौकाचौकात पुष्पवृष्टी करण्यात आली. मिरवणुकीत भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या झाशी येथे 3 दिवस अटकेत असलेल्या ॲडव्होकेट जयश्रीताई दौंड, स्वराज शर्मा, दत्तराज छाजेड, काकडसड, तालुका प्रमुख गणेश शिंदे, सोमनाथ घोंगाने, हिंदूपंच न्यासाचे दत्तात्रय जगदने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवराम फुपाने, राहुल पैठणकर, द्वारकानाथ कलंत्री, अतुल जोशी, निलेश शर्मा, ॲडव्होकेट मनीषा पाटील, सूरजमल संत, सागर फाटे, भरत पारक, गणेश सोय, परशुराम हरळे, सुनील जाधव, रवी सोनोने, मुन्ना शर्मा, संतोष गुप्ता, बोडके निशान, भाजपा तालुका अध्यक्ष सौ मनीषा काकड, संगीता सोनवणे, रेखा शेलार, जोशीताई शर्मा, सतीश शिंदे, डोमाडे सर, संजय वाघसर आदी हजारो श्रीराम भक्त मिरवणुकीत सामील झाले होते. S24 मराठीसाठी मुक्ताराम बागुल, नांदगाव.